आमदार बच्चू कडू गुवाहाटीला जाऊन 50 खोके घेतल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी आपल्या प्रतिक्रियेत स्पष्ट केल्याने आता आमदार बच्चू कडू यांनी सुद्धा त्यांना पुरावा देण्याचे आवाहन केले. एक पुरावा आमदार रवी राणाने आणला तर त्यांच्या घरची भांडी घासू, नाहीतर त्यांना कायमचा हिजडा घोषित करू, असे प्रति आवाहन आमदार कडू यांनी केले आहे. रविवारी सायंकाळी आमदार बच्चू कडू आपल्या समर्थकांसह थेट राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल होऊन आमदार राणाविरोधात तक्रार दिली. तक्रार दिल्यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली. प्रहारचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्या वाढदिवसाला कोणी किराणा वाटत असेल, कोणी चिकन मटन वाटत असेल अशी प्रतिक्रिया स्पष्ट केल्यावर आमदार राणाने आक्षेप घेतला. मी कोणाचे नाव घेतले नाही असे सुद्धा आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. आपण आमदार राणांची टाऊन हॉल येथे 1 नोव्हेंबरला आमदार राणांची दुपारी 12 ते 4 पर्यंत वाट पाहणार. ओ भी अकेला आहे, मै भी अकेला आता, असे आवाहन सुद्धा आमदार बच्चू कडू यांनी आमदार राणांना दिले. रवी राणाच्या विरोधातली तक्रार आहे. त्यांनी जे काही असभ्य आणि जे आरोप केलेले आहेत चुकीचे, त्या आरोपाच्या विरोधात एक तक्रार केली आहे. आता ठाणेदारांनी दाखल केला, गुन्हा दाखला आहे. त्याची प्रति आम्हाला भेटेल, पण याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे का बच्चू कडू गुवाहाटीला गेला, करोडोचे ओके घेतले आणि प्रत्येक आंदोलन करतं तर ते तोडपाणीच करतं. जे काही आंदोलन झाले ते तोडपाणीसाठी केले, विधान परिषदेसाठी पैसा घेतलं, राज्यसभेसाठी पैसा घेतलं. 20-25 वर्ष आम्ही आमचं राजकीय करिअर उभं करायला गेलो आणि आल्यानंतर तोंडात आलं तसं बोलायला लागतंय. मागं अचलपूरला त्यांनी त्या गोविंदाच्या वेळी संभाषण केलं, नंतर लाखनवाडीच्या कार्यक्रमात केले आणि आता त्या दिवशी त्यांनी अशी बाहेर केली. माझं असं म्हणणं आहे तो त्याच्या अंगात रक्त असेल आणि तो खरा असेल तर त्यानं हे सिद्ध करून टाकतो. मी याच्यापेक्षा वाईट बोलू शकतो, पण मला यामध्ये पुरावे पाहिजे जे आरोप केले. ते जर ते एका बापाची औलाद असेल तर पुरावे द्या मला. आणि ह्या लहान विषय नाही आहे, त्याचं आयुष्य गेलं याच्यावर. मी त्या दिवशी बंटीजी रामटेके यांचा वाढदिवससुद्धा तेव्हा असं म्हटलं का लोकशाहीचं पतन होऊ नये. पतनमध्ये कोणी किराणा वाटन, कोणी बकरी वाटन, कोणी चिकन वाटन, कोणी मटन वाटन, याचं पतन होता कामाने. कोणाचं नाव न घेता आपण भाषण केलं आणि त्याच्यावर त्यांनी बाईक दिला आणि हे सगळं आक्षेप त्यांनी घेतले आमच्यावर. मग मी जर गुवाहाटीला घेऊन पैसे दिले कोणा? देवेंद्रजीने दिले, एकनाथजीनं दिले, त्यांनाही आम्ही नोटीस पाठवणार आहोत. सीएम साहेबाला पण नोटीस पाठवणार का तुम्ही पैसे दिले असेल तर स्पष्ट करा. देवेंद्रजीने पैसे दिले असेल तर त्यांनी स्पष्ट करा. तुम्ही जे 50 आमदार केले ते 50 आमदारांना पैसे घेतले असं तुमचं म्हणणं असेल तर मग तू एका इकडे ज्याच्या घरी जेवायला करायचं तर तिथं झागायचं का? अरे आम्ही 50 गुवाहाटीला गेलो आहे म्हणून तू मंत्र्यासाठी रांगेत उभं राहिला की नाही? एका इकडे मंत्रीपद मागायचं आणि आम्ही गुवाहाटी गेलो म्हणून बदलामी करायची? दोन तोंड्या कोणी आहे? अशा पद्धतीनं सहन होणार नाही. ही शांततेनं लढे लढू, पण जास्त अंगावर झाली ना तर आरपार पण करू. ज्या जिथं म्हणून तिथं जाण्याची तयारी आहे बच्चू कडू. एकटा उसको भी अकेला आहो, वो भी अकेला आहे का मैं भी अकेला आता. ज्या पद्धतीनं जाईन त्या पद्धतीनं मी बच्चू कडू झाले तयार आहे. आम्ही शेपटी हलवून काम केलं नाही. बच्चू कडू स्वतःच्या भरोशावर कुठल्याही पक्षाचा पाठिंबा न घेता 4 वेळा निवडून आलेला आहे. अपंग बांधवाच्या आंदोलनामध्ये 85 शासन निर्णय काढले, अनाथाचं आरक्षण आम्ही मिळून दिलं, कुठं तोडपाणी केलं त्यांना पुरावे द्यावं आणि मग ते पुराव्याची वाट पाहणार आहोत आम्ही 1 तारखेपर्यंत. 1 तारखेला टाऊन हॉल इथं मी 12 ते 4 वाजेपर्यंत वाट पाहील. त्यानं ते पुरावे आणावे, त्यानं एक पुरावा सिद्ध करून दाखवला तर त्याच्या घरी भांडे घासू, नाही झाला तर तो कायमचा हिजाळा म्हणून घोषित करू.